यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या साई श्रद्धा हॉस्पिटलच्या अनागुंदी कारभार व अलगर्जीपणामुळे एका महिलेचा जीव गेला. साई श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक महिलेच्या पतीने अवधूतवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. इंदू माणिकपुरे या महिलेला अचानक छातीमध्ये जळजळ व मळमळ होत असल्याने तिच्या पतीने 15 डिसेंबर रोजी रात्री 1:30 दरम्यान यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या साई श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता ऍसिडिटीमुळे थोडा त्रास होत असल्याचे मृत महिलेच्या पतीला सांगण्यात आले व रात्रभर रुग्णालयातच ठेवा असा सल्ला सुद्धा देण्यात आला. मात्र अचानक 16 तारखेच्या सकाळी साई श्रद्धा हॉस्पिटलमधून किशोर माणिकपुरे यांना फोनद्वारे तुमची पत्नी मरण पावल्याचे सांगण्यात आले. किशोर माणिकपुरे यांनी कारण विचारले असता साई श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कारण सांगता येत नसल्याचे सांगितल्याचा आरोप सुद्धा यावेळी मृतक महिलेच्या पतीने केला. किशोर माणिकपुरे यांनी साई श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवा असे वारंवार सांगितले. मात्र रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. माझ्या पत्नीचा मृत्यू केवळ साई श्रद्धा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप किशोर माणिकपुरे यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. अवधूतवाडी पोलीस साई श्रद्धा हॉस्पिटलच्या संचालकासह डॉक्टरवर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. 1:30 ऍडमिट केलं आणि त्यांनी ऍडमिट घेतलं. मी डॉक्टर नाही का विचारलं पहिला प्रश्न, तर डॉक्टर तुम्ही पहिले ऍडमिट करून घ्या, मी बघतो काय करायचं. त्यांनी सगळे डॉक्युमेंट घेतले, माझी साईन घेतली, सगळ्या डॉक्युमेंटवरती ऍडमिट करून घेतलं. काही मोठा प्रॉब्लेम नाही म्हणे, ऍसिडिटी आहे, आपण हे सगळं करून घ्या. नॉर्मल औषधे दिले मी मार्केट तिथनं आणले मेडिकलमधनं, त्यांनी सुरू केली ट्रीटमेंट. पण ती मी वेळोवेळी म्हणत होती का डॉक्टरला बोलवा, पण डॉक्टर काही आले. त्या असिस्टंटनी बोलावलं नाही बोलावलं मी पण नाही सांगू शकत. नंतर मग त्याला सुस्तपणा आला आणि ती झोपी गेली आणि डोकं दुखते, चक्कर येते, हॉस्पिटल फिरत आहे अशी अशी करत होती. तरी पण मी म्हणत होतो त्यांना की डॉक्टरांना तुम्ही बोलवा, तर ते म्हणे नॉर्मल आहे, तुम्ही रात्रभर थांबा, आपण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू, सकाळी घरी जा, काही मोठा विषय नाही म्हणे, आणि तुम्ही आराम करा, मलाही सांगितलं तुम्ही आराम करा. मी म्हटलं ठीक आहे. आता डॉक्टरच्या पलीकडे माझं मला तर नाहीच कळत नाही तेवढं, त्याच्यामुळे मी तेवढं हे केलं. पण मी सलाईन सगळं संपत होतं, कारण तर सोबतच होतो. सलाईन 3:15 सलाईन संपली, सलाईन काढली एका सिस्टरने, त्याचं नाव नाही मला, आणि ती झोपी गेली. मी बोललो कसं वाटते इंदू तुला, ती मला फक्त पाहत होती माझ्या, चांगलं वाटतं म्हणजे तिचे मनाचे हे होतं की ठीक वाटते बा. ती मला म्हणायची तुम्ही आराम, असा हात केला आणि आराम करा म्हणजे. नंतर मग सकाळी तिला झोप लागून गेली. झोपेमध्येच मला डॉक्टरनं उठवलं, तुम्ही झोपले का म्हणून. मी म्हटलं नाही मी जागेच आहे. मिशीस गेली, मला निरोप द्यायला 6 वाजता आला. ते प्रशासनाचे काहीच नाही, काहीच नाही. फक्त मी त्यांना म्हटलं होतं डॉक्टरला बोलवा. परंतु त्या झाकून टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस जर अशी केस घडत असेल आणि जर हलगर्जीपणा जर डॉक्टरांचा जर वाढत असेल, एक जीव गेला आता, तर कठोर ते कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे अशी आमची सर्व स्तरातून महिलांमधून मागणी आहे. किशोर माणिकपुरे यांच्या मृत असल्याच्या घटनेची माहिती मला सकाळी 8:30 ते 7:45 दरम्यान मिळाली. घटनेची माहिती मिळताच घटना मनाला खूप स्तब्ध करून जाणारी होती, कारण एक घसरा खेळता स्वभाव आणि कुठलाही आजार नसताना जर पेशंट दवाखान्यात आहे म्हटलं तर प्रत्येकाला असं वाटतं की थोडंफार कारण काही असेल. कुठलंही काही कारण नसताना फक्त ॲसिडिटीच्या त्रासावर पेशंट साई श्रद्धा हॉस्पिटलला जवळ असल्यामुळे आणि डॉक्टर चांगले आहेत तिथले असं सांगितल्यामुळे पेशंटला तिथे पाठवण्यात आलं. मी नागपूरवरून आल्या त्यांची मेडिकल हिस्ट्री किंवा डॉक्युमेंट जे फाईल पाहिली तर फाईलमध्ये फक्त त्यांना अँटॅसिड, कॉन्डेम असे औषधं प्रिफर केलेले होते आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं तर हॉस्पिटलाइज का केलं त्याची कारणं, कुठलीही कारणं ही त्यांच्या मेडिकल पेपर्समध्ये मला दिसून आली नाही. अशा सगळ्या त्रुटी तिथे असल्यामुळे आम्ही ताबडतोब निर्णय घेतला की हा एक मेडिकल नेग्लिजन्स आहे. ज्यांच्या नावाने ते हॉस्पिटल चालतं
ते मुख्य डॉक्टर जर पेशंट हॉस्पिटलाइज झालेला आहे याची माहिती असताना सुद्धा येत नसती तर हा डॉक्टरांच्या प्रोफेशनला काळीमा फासणारा प्रकार आहे। आणि असे सगळे प्रकार जर घडत असतील तर समाजात डॉक्टरांवरती कितपत विश्वास ठेवावा हे सुद्धा इथे खूप महत्त्वाचं संशोधनाचं कारण राहील आहे। इथून तुमची मागणी काय? माझी मागणी हीच आहे, जर डॉक्टरांचा तिथे मेडिकल नेग्लिजन्स जर आहे तर डॉक्टरांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे।